रक्षाबंधनासाठी निघालेल्या कुटुंबियांचा भिवंडी रोडवर अपघात। कामन भिवंडी या रस्त्यावरील खड्ड्यात पडून वसे तालुक्याच्या हद्दीत पाये गावाजवळ मोटरसायकलचा अपघात झाला आहे। यामध्ये पती पत्नीसह 1.5 वर्षांची मुलगी जखमी झाली आहे। जखमींपैकी आई आणि मुलीला गंभीर मार लागला असून त्यांच्यावर भिवंडीतील अंजूर फाटा येथील स्पेक्ट्रम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। रक्षाबंधनासाठी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी मोटरसायकलवरून माहेरी जात असताना आज रविवारी दिनांक 22 रोजी दुपारी 1 वाजता ही घटना घडली आहे। भिवंडी येथील रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करावे यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा हा रस्ता दुरुस्त केला जात नाही। एकामागून एक दिवसाला अपघात होत असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एवढे सुस्त का? तर लोकांचे जीव जाण्याची ते वाट पाहत आहेत का? असाही प्रश्न निर्माण होतो। सुशीला गोरे वयवर्ष 20, संदेश गोरे वयवर्ष 26 आणि वैभवी संदेश गोरे वय 1.5 वर्षे असे जखमी झालेल्या पती पत्नीसह मुलीचं नाव आहे। हे कुटुंबीय वसई कामण इथून पाये ब्राह्मणपाडा या ठिकाणी रक्षाबंधनासाठी मोटरसायकलवरून जात होते। पाये नाक्यावर पोहोचले असता रस्त्यातील भल्या मोठ्या खड्ड्यात त्यांची मोटरसायकल आदळून खाली पडली। यामध्ये तिघेही जखमी झाले। यात सुशीला आणि तिच्या मुलीला हाताला आणि पायाला त्याचबरोबर डोक्याला देखील गंभीर मार लागला आहे, तर संदेशला थोडे खरचटले आहे। तेथील स्थानिक नागरिकांनी या तिघांना तत्काळ भिवंडीच्या स्पेक्ट्रम रुग्णालयामध्ये दाखल करून उपचार सुरू केले। वसई भिवंडी या रस्त्याच्या दुरावस्थेसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलने केली। भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले। मंत्रिपद मिळताच त्यांनी जनसंवाद आशीर्वाद यात्रा काढून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या, पण त्यांची जनसंवाद यात्रा कामन भिवंडी रस्त्यावर आलीच नाही। जर स्थानिक नागरिक या रस्त्याने एवढे त्रस्त असताना कपिल पाटील सुद्धा एवढे निद्रिस्त का? त्यांनी या रस्त्यावर येऊन पाहणी करून तत्काळ हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हितेश तांगडी यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, HP लाईव्ह न्यूज, वसई।